17 जानेवारी रोजी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कोरोना आढावा बैठक घेतली असून कोरोना नियमांचे पालन करा तसेच दोन्ही डोस घ्या असे नागरिकांना आवाहन पण त्यांनी यावेळी केले. अमरावतीमध्ये दुसऱ्या लाटेसाठी आम्ही तत्पर होतो. 1.5 अधिक बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था आम्ही केली असून प्रत्येक तालुक्यात ॲम्ब्युलन्सची व्यवस्था सुद्धा आहे. परंतु जिल्ह्यात दर आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट वाढत चालला आहे. प्रशासन, कमिशनर, कलेक्टर यांनी कोविड सूचना दिल्या असून सुद्धा जिल्ह्यात कोविड प्रोटोकॉलचे पालन लोक करत नसल्याने हा रेट वाढला आहे. त्याचबरोबर पहिला डोस 80% लोकांनी घेतला असला तरी दुसरा डोस फक्त 45% लोकांनीच घेतला आहे. काल 2 लोकांचा कोविडमुळे मृत्यू झाला असून त्यातील 1 महिलेचा दुसरा डोस न घेतल्याने मृत्यू झाला. त्यामुळे सर्वांनी डोस घ्यावे आणि सर्व सूचनांचे पालन करावे ही विनंती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नागरिकांना केली आहे. 17 जानेवारी 2022 रोजी आम्ही या ठिकाणी कोविडचा आढावा बैठक घेतलेली आहे. खरं अमरावती जिल्ह्यामध्ये जी सेकंड वेव्हची सुरुवात झाली होती त्या वेव्हमुळे आम्ही सगळेजण तत्पर आहोत आणि त्या अनुषंगानं आम्ही 1.5 सगळ्या गोष्टींबद्दल 1.5 बेडची व्यवस्था आहे, मुबलक ऑक्सिजन त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध आहे, मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपण ॲम्ब्युलन्सेस दिलेले आहे, ऑक्सिजन प्लांट्स त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि आयसीयू बेड्स असो किंवा अजून दक्षता घेण्याच्या ज्या काही गोष्टी असो कोविड केअर सेंटर्सची उपलब्धता आहे त्या सगळ्या बाबतीत आपण व्यवस्थित या ठिकाणी तयारी जिल्ह्यामध्ये केलेली आहे. पण आपली जी वीकली पॉझिटिव्हिटी रेट आहे ती थोडीशी जास्त आहे आणि ती 12% वर त्या ठिकाणी आजच्या दिवशी गेलेली आहे. आता आपण असं बघतोय की प्रशासन सांगते, पोलीस व्यवस्था सांगते, कलेक्टर सातत्याने बोलतायत, सीओ बोलतायत, कमिशनर बोलतायत, पण कोविड प्रोटोकॉलचा फॉलो त्या ठिकाणी काही लोक करत नाही आहे आणि मग कोविड प्रोटोकॉल फॉलो न केल्यामुळे आपली ही पॉझिटिव्हिटी रेट त्या ठिकाणी आज आपण जर राज्यात पाहिलं तर थोडे जास्त झालेली दिसते. आपल्याला दक्षता घ्यावी लागेल, आपल्याला कोविड प्रोटोकॉल फॉलो करावा लागेल, आपल्याला एका अंतरावर राहावं लागेल, मास्क लावावा लागेल, सातत्यानं हात धुवावं लागेल आणि मुलांची देखील काळजी आपण घ्यावी लागेल. दुसरा महत्वाचा विषय असा आहे की आपले पहिला डोस वॅक्सिनेशनचा मोठ्या प्रमाणात झालेला आहे, जवळपास 80% आपण घेतलेला आहे, पण जो दुसरा डोस आहे तो अजून 45% त्या ठिकाणी झालेला आहे. आणि ज्यांना कोविड होतोय आता कालचेच जर आपण मृत्यू बघितले तर 2 लोक त्या ठिकाणी कोविडमुळे मरण पावलेले आहे कालच्या तारखेला आणि 1 व्यक्ती 80+ होती पण दुसरी व्यक्ती जी होती त्यांनी सेकंड डोस घेतलेला नव्हता आणि म्हणून त्यांना कोविडचा त्या ठिकाणी ते वीक झाले आणि मग मृत्यू त्यांचा कोविडच्या कारणामुळे झाला. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की दुसरा डोस घ्या. आता या ठिकाणी लेकरांचे पण डोसेस मिळत आहेत, बूस्टर डोसेस पण मिळतात आहेत आणि त्या सगळ्या दक्षता आपण सगळ्यांनी घेतल्या पाहिजे आणि स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये शांतता सुव्यवस्था राहिली पाहिजे आणि कोविडपासून आपण सगळेजण व्यवस्थित राहिलो पाहिजे एवढी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.